नमस्कार, मी शीतल खावसे, वाडी हिंगणा वार्तामध्ये आपलं स्वागत. आजची बातमी एका मराठी चित्रपटाची आहे, तर चला बघूया आजची बातमी. जी कुमार एंटरटेनमेंट प्रस्तुत मराठी चित्रपट तू तिथे असावे संपूर्ण महाराष्ट्रातील सिनेमाघरात एकाच वेळी लवकरच प्रदर्शित होत आहे. तू तिथे असावे एका कलाकाराच्या जीवनावर आधारित पारिवारिक चित्रपट आहे. एका छोट्याशा गावातून आलेल्या कलाकाराची कहाणी या चित्रपटात बघायला मिळणार आहे. तू तिथे असावे या चित्रपटाची निर्मिती विदर्भातील निर्माते गणेश पाटील यांनी केली आहे. तर संपूर्ण परिवारासह तू तिथे असावे चित्रपटाला बघायला विसरू नका. चित्रपटाचे निर्माते गणेश पाटील काय म्हणतात तुमच्या पिक्चरच्या माध्यमातून आमच्या चॅनलला काय सांगू इच्छितात, आमच्या दर्शकांना काय सांगू इच्छितात? हां, मी तुमच्या वाडी वार्ता हिंगणा यूट्यूब चॅनलला धन्यवाद देतो. आज मला इथे बोलावलं त्यानिमित्तानं माझा चित्रपट येणारा 19 ऑक्टोबरपर्यंत सर्व महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्तानं सर्वांना हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन आपण बघावं अशी मी आपणास विनंतीसुद्धा करतो आहे. आणि या चित्रपटातून जो मला संदेश एक द्यायचा आहे तो एक खडतर जीवनातून एक प्रवास, एक म्युझिकल स्टोरी आहे आणि एक संघर्षमय कहाणी या चित्रपटातून तुम्हाला बघायला मिळेल. आणि सुंदर मधुर असे गीत या चित्रपटात तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जवळपास या चित्रपटाचं आपलं नागपूर, विदर्भ या ठिकाणी बरंचसं शूटिंग झालेलं आहे. बाकी काही उर्वरित पार्ट जो आहे तो हिंगणा या क्षेत्रातसुद्धा झालेला आहे. आणि येत्या या वर्षभरात हा पूर्ण संपूर्ण चित्रपट तयार झालेला आहे. तुम्हाला मला तरी असं वाटते की निर्माता या नात्यानं खूप चित्रपट म्हणजे तयार करतात म्हणजे असताना खूप असा संघर्षमय प्रवास असतो, खूप काही अडचणी येतात. पण या अडचणीतून आम्ही आज मीसुद्धा आणि या ठिकाणचे जे काही कलाकार मी घेतले आहेत 150-200 कलाकार या विदर्भातील, मी या जी कुमार पाटील एंटरटेनमेंट या बॅनरखाली मी प्रेझेंट केलेले आहे. त्यांनीसुद्धा खूप असं चांगलं काम केलेले आहे. बरेचसे कलाकार आहे, गजाननजी ढाकुलकर आहे, मोहम्मदजी शेटे साहेब आहे आणि संघर्ष लोखंडेसुद्धा आहे. तर बरेचसे असे छोटे मोठे कलाकार मी या ठिकाणातून घेतलेले आहे. त्यांनी खूप असं उत्कृष्ट चांगलं काम केलेलं आहे. आणि हा चित्रपट तुम्हाला खरोखरच आवडेल, कारण या चित्रपटाचा कन्सेप्ट खूप सुंदर आहे, गाणी खूप सुंदर आहे. म्हणून मी तुम्हाला पुनश्च विनंती करतो की तुम्ही सर्व प्रेक्षकांनी आणि सर्व बांधवांनी हा चित्रपट येणाऱ्या लवकरच तुमच्या पूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे, तर तुम्ही आवर्जून जाऊन बघावे अशी मी आपणास विनंती करतो. पाटील सर,